बेल आयकन प्रेस करा आणि राजश्री मराठीचं एकही अपडेट मिस करू नका. या शो मधले सर्व पत्र काल्पनिक आहेत आणि तरीही जर काही योगायोग आढळला तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे, आमचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे. तुमचा तुम्ही काय ते बघून घ्या. नमस्कार मित्रांनो, मला सांगा तुमच्या आयुष्यातले सर्वात महत्वाचे क्षण कोणते? तुमच्या 10वी 12वीचा रिझल्ट, तुमचं प्रमोशन कि तुमच्या पहिल्या पगाराचा मिळालेला पहिला वहिला चेक? नाही, मी नाही यासाठी म्हणतोय कारण हा शो यापैकी कोणत्याही गोष्टी बद्दल नाहीये, तर हा शो आहे तुमच्या आमच्या सारख्या दोन मित्रांबद्दल. तर चला मित्रांनो, त्या दोघांची ओळख करून घेऊया. तर हा आहे संत्या, अतिशय निरागस आणि शांत व्यक्तिमत्व. कुणी हात लावलो तुला? मला नाव सांग पण त्या, त्याला घरात उचलून आणू आपण. अरे मी शांत म्हटलं. असो, तर संत्या कुणाच्या अध्यात्म मध्ये आपलं काम भरण तो भला आणि मुलींपासून तर चार हात लांब. हा ऐक ना बाबू, मला यायला थोडस लेट होईल, आल्यावर ते सांगतो ना. Yes, Babu, I will miss you. तर माझं सगळं बोलणं खोटं ठरून स्वतःचेच खरा करणारा हा आपला संत्या. आता भेटूया आपल्या दुसऱ्या मित्राला, त्याचं नाव आहे बंट्या. हा दिसायला जेवढा साधा भोळा तेवढा स्वभावालाही साधा भोळा. याच्या चेहऱ्यावर सदान कदा हसूच असत. अरे असं काही नाही बाबा. अरे मी चेहऱ्यावर हसू म्हटलं, हसू हसू. आता कस, बंट्या म्हणजे आपल्या मित्रांसारखाच. हे राव दे रे, आपल्या घरच्यांचाही तेवढाच आदर करणारा. पण मला ना असं असं कधी कधी वाटतं असं घ्यावं असं आपल्या बापाला आणि वृद्धाश्रमात टाकून द्यावं. बंट्या, तर तूही संत्यासारखा माझा पोपट करणार आहेस. सर आता कसं एकदम मर्दासारखं बोललास तू, डायरेक्ट तोंडावर स्ट्रेट फॉरवर्ड. धन्यवाद. तर हे आपले मित्र संत्या आणि बंट्या यांचे एकमेकांवर खूप प्रेम, खूप प्रेम. एकमेकांशी कधीही भांडत नाही. अरे अक्कल आहे का तुला? माझी अक्कल काढू नका. अरे असं कसं फिरू आता इकडे? एक तर कुणालाही तो कपडे काढून देतो, मला अक्कल शिकवतो. वा वा वा, तर आता दोघे मिळून माझा पोपट करतायत. आणि हो, संत्या बंट्याच्या गप्पा ऐकायला नक्की या. भेटूया नवीन मराठी वेब शोवर रँडम गप्पा.